हॅलो मित्रांनो, तर आत्ता मी आलेलो आहे भाटे बीचवर. हा पण एक रत्नागिरीमधला एकदम इम्पॉर्टंट असा बीच आहे. चला आपण जरा बघूया हा बीच कसा दिसतोय. हा पण एक लांबवर असा पसरलेला बीच आहे, तुम्ही बघू शकता. अंदाजे 1.5 ते 2 किलोमीटर असा हा बीच असेल. आणि दुपारची वेळ असल्यामुळे सध्या तरी इथे काही गर्दी दिसत नाही आहे. आणि ह्या बीचची एक खासियत अशी की तुम्ही जर बॅक साईडला बघाल तर इथे खूप अशी नारळाची झाडे आहेत. मी थोडा झूम करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे नारळाची झाडं तर सगळ्याच समुद्रावर असतात, पण इथे जर तुम्ही बघाल ह्या अशा प्रकारे तुम्हाला आतून दिसतील हे फोटो. तर याच्या बॅक साईडला एक खूप मोठा रोड, जो मी तुम्हाला म्हटलेलो पावस रोड, रत्नागिरी पावस रोड. आणि मध्येही अशी खूप सारी नारळाची झाडे आणि पुढे समुद्र, म्हणून हे थोडंसं वेगळं वाटतं इथे. म्हणजे एकदम रस्त्याला लागूनच हा समुद्र आहे. इथे या साईडला मला वाटतं एका कुठल्या तरी स्कूलची पिकनिक आलेली आहे, म्हणून खूप जवळजवळ एक 30-40 मुलींचा ग्रुप दिसतोय इथे. हा पण बीच तसं म्हटलं तर इतर कोकणातल्या सगळ्या बीचसारखाच क्लीन आहे. आणि इथे पण बऱ्यापैकी स्पोर्ट्स होतात, पण दुपारची वेळ असल्यामुळे इथे मला वाटतं स्पोर्ट्स सध्या तरी चालू नाही आहे. तर जर तुम्हाला इथे भाटे बीचवर यायचं असेल तर रत्नागिरीवरून पावस मंदिर हा जो रूट आहे तिथे हा भाटे बीच लागतो. मी आत्ताच एक पावस मंदिरला देखील जाऊन आलेलो आहे. एक सुंदर मंदिर आहे ते पण. तर त्या रूटला तुम्ही इथे जर आलात तर पावस मंदिर आणि याच्या जस्ट अपोजिट साईडला, आता जर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर कदाचित दिसणार नाही, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. त्या अपोजिट साईडला ती जी एक जेटी दिसते, ती जी जेटी आहे ती आहे मांडवी बीच. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट साईडला मांडवी बीच आहे. हे जे डोंगराच्या खाली तुम्हाला जे दिसत आहे तो आहे मांडवी बीच. मित्रांनो, आता आपण जाऊया मांडवी बीचवर, जो इथून एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला दिसतो. मी तुम्हाला थोड्याच वेळीपूर्वी दाखवला होता. आणि तो पण एक इकडचा फेमस बीच आहे. आता आपण जाऊन बघूया की तिकडून कसा व्ह्यू दिसतो आणि तिकडून भाटे बीचचा कसा व्ह्यू दिसतो. हॅलो मित्रांनो, आता आपण आहोत मांडवी बीचवर. आणि मांडवी बीचवर एक जवळजवळ 1 किलोमीटरचा असा एक रस्ता बनवला आहे, तुम्हाला जस्ट दाखवतो मी, ज्याच्याने तुम्ही समुद्राच्या आत जवळपास 500 मीटरपर्यंत जाऊ शकता. हा इथे असा बीच आहे. हा बीच एवढा क्लीन नाही वाटत मला. गणपतीपुळे आणि भाटे बीच मी पाहिला, त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा बीच एवढा क्लीन नाही आहे. आणि तुम्ही बघाल तर ह्याची वाळू जी आहे ही काळी दिसते, म्हणूनच ह्याला रत्नागिरीमधला ब्लॅक सी असं पण म्हणतात. पण मी आता ह्या दुपारच्या उन्हात आलेलो आहे, पण मला असं वाटतं संध्याकाळी इथे येण्यामध्ये खूप चांगली मजा असेल, कारण इथे ह्या अशा स्ट्रीट लाईट्स पण लावलेल्या आहेत बघा. अशा आय थिंक म्हणजे वन्स अ टाईम हा व्हिजिट करण्यासारखा बीच आहे. मुळात बीच म्हणण्यापेक्षा हा जो रस्ता बांधलेला आहे तो, हे तुम्ही व्हिजिट करू शकता, पण माझ्या मते तरी तुम्ही संध्याकाळी इथे यावं. आपण त्या एकदम टोकाला जाऊन
बघूया की तिकडून समुद्र कसा दिसतो. मित्रांनो, आता आपण या रस्त्याच्या एकदम टोकावर आलेलो आहोत आणि तुम्ही ऐकू शकता समुद्राचा आणि वाऱ्याचा आवाज किती जास्त आहे इथे, कारण ह्याच्या पुढे एकदम अथांग असा समुद्र दिसतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर मांडवी बीचवर यायचं असेल तर रत्नागिरी स्टेशनपासून किंवा स्टँडपासून एकदम 3-4 किलोमीटरच्या अंतरावर हा बीच आहे. तुम्ही रिक्षाने किंवा प्रायव्हेट कॅबने इथे येऊ शकता आणि लवकरच भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.